शेवगावमधील हरवणे कुटुंबातील चौघा जणांच्या हत्याकांडाचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलं असून रविवारी 5 पैकी 2 सराईत गुन्हेगारांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरोड्याच्या उद्देशानं हे हत्याकांड घडल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. शेवगाव येथे 1 आठवड्यापूर्वी झालेल्या हरवणे हत्याकांडातील 5 पैकी उमेश हरसिंग भोसले आणि अल्ताफ छगन भोसले या आरोपींना पकडण्यात पोलिसांना रविवारी पहाटे यश आलंय. हे आरोपी पकडताना पोलिसांसोबत त्यांची झटापटही झाली. रविवारी दुपारी दोन्ही आरोपींना शेवगाव येथे आणण्यात आलं आणि ज्या ठिकाणी हत्याकांड झालं त्या घटनास्थळी नेण्यात आलं. या आरोपींनी हरवणे हत्याकांड केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, उपअधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी शेवगाव येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ठार मारून केला होता. त्याच्यानंतर हे गुन्हा अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि किचकट स्वरूपाचे असल्यामुळे त्याच दिवसापासून ते एनसीबीकडे या गुन्ह्याचे तपास देण्यात आला होता. सर्व अधिकारी कर्मचारी या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये ते लोक पण मदत करत होते. या अनुषंगाने आज रोजी आपल्याला एक माहिती मिळाली होती की यांच्यामधले जे गुन्हेगार आहे ते नेवासाचे हद्दीतील एक गावामध्ये लपून बसलेले आहे. सकाळी आपले पोलीसची टीमने त्या गावाची घेराबंदी केली आणि त्या गावातील घेराबंदीच्या दरम्यान पोलीसवर फायरिंगची घटनासुद्धा घडलेली आहे आणि लोखंडी शस्त्र वरून पोलिसांवर हल्ले करण्याचा हल्ला पण झालेला आहे. त्यानंतर जे गुलेल वगैरे असतात त्यांच्यावरून दगड मारले गेलेले आहे पोलिसांवर. यासाठी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये एक वेगळे 307 गुन्हा दाखल झालेले. हरवणे हत्याकांड गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपींचा सहभाग असून त्यापैकी 2 अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून शनिवार दिनांक 24 जून रोजी रात्री त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे 3 ठिकाणी दरोडे सुद्धा घातलेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे अद्याप जप्त केलेली नसून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू झालंय. दरोड्याच्या उद्देशानं आरोपी तेथे आले होते. घराचा एक दरवाजा उघडा असल्याचं दिसताच ते आत शिरले आणि त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी हत्या केली. जे आरोपी फरार आहेत त्यांची नावं तपासाचा भाग म्हणून देण्याचं पोलिसांनी टाळलंय. प्रतिनिधी संदीप दहेडासह कॅमेरामन अलीम शेख, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव.